महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जत या क वर्ग औद्योगिक वसाहतींचे अ वर्ग वसाहतींमध्ये रूपांतर करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उद्योग मंत्री आमदार सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबतची चर्चा करावी अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. सविस्तर माहिती अशी, जत तालुक्यातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी आणि चांगल्या प्रकारे उद्योगधंद्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जत शहरालगत असलेल्या विजापूर गुहागत या मार्गावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची उभारणी केली. या औद्योगिक वसाहतीकडे उद्योग भवनच्या जिल्हा स्तरावरील अधिकारी यांचे नियंत्रण आहे. जत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये दुग्ध व्यवसाय, टायर रिमोल्डिंग व्यवसाय, फरशी व्यवसाय, तेल रिफायंडरी आणि हॉटेल आदी व्यवसाय सुरू आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या मूळ व्यावसायिकांच्या नावावर या वसाहतींमध्ये प्लॉट आहेत त्यापैकी बरेच जण हयात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर ते प्लॉट त्यांच्या वारसांना वारसा हक्काने मिळाले आहेत. जत औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांशी प्लॉट हे रिकामे आहेत. त्या प्लॉटवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात आले नाही. हे रिकामे असलेले प्लॉट वर्षानुवर्ष रिकामेच राहिले आहेत. तर तेथील प्लॉट अधिकृत ज्यांच्या नावावर आहेत त्या व्यक्तींनी आपले प्लॉट दुसऱ्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी भाड्याने दिले आहेत. तर काहींनी बेकायदेशीररित्या आपले प्लॉट कायमस्वरूपी कुल मुख्तार पत्राने मोठ्या दूध संघांना व्यवसायासाठी दिले आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना 3% भूखंडाचे वाटप करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री आमदार सुभाष देसाई यांच्याकडे केली. तत्कालीन मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना औद्योगिक वसाहतीमध्ये 3% भूखंडाचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांचा पाठपुरावा चालू आहे असे त्यांनी सांगितले. जत MIDC मधील ज्या उद्योजकांनी आपले प्लॉट काहीही बांधकाम न करता मोकळे ठेवले आहेत तसेच ज्या उद्योजकांनी आपले प्लॉट बेकायदेशीररित्या अन्य व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत अशा प्लॉट मालकांची उद्योग भवनकडून चौकशी सुरू करण्यात आली असून यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्या मालकीचे प्लॉट त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील अशी माहिती या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक यांनी दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सांगली जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी तर जत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जिल्हा उद्योग भवन अधिकारी यांच्या संमतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती नेमून समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच जे व्यावसायिक व्यवसाय न करता केवळ जागा ताब्यात घेऊन त्या जागा परस्पर विकणे तसेच भाड्याने देणे कायमस्वरूपी कुलमुक्तार पत्राने वर्ग करणे अशा प्लॉट धारकांची चौकशी झाली पाहिजे. जत येथील MIDC सध्या असलेल्या क वर्ग MIDC रूपांतर अ वर्ग MIDC मध्ये होण्यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उद्योग मंत्री आमदार सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी अशी मागणी कांबळे यांनी केली.